नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, लास्ट लेक्चरपासून आपण भारतीय राज्यघटनेवरील प्रश्न उत्तरे ही न्यू सिरीज स्टार्ट केलेली आहे. आणि कालच्या लेक्चरमध्ये म्हणजे फर्स्ट लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी ह्यावरील 30 क्वेश्चन व्यवस्थित पाहिलेले आहेत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचे 30 क्वेश्चन म्हणजे पार्ट 2 पाहणार आहोत. तसेच आपल्या बाकी झालेल्या सर्व लेक्चर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही अजूनही ते लेक्चर पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा. तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. तर टॉपिक आहे भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी. आणि आज आपण सेकंड पार्ट पाहत आहोत. ह्या अगोदरच्या लेक्चरमध्ये म्हणजे पार्ट 1 आपण टोटल 30 क्वेश्चन पाहिलेले आहेत आणि आजच्या लेक्चरमध्ये त्याच्या पुढचे 30 क्वेश्चन पाहणार आहोत. ओके, तर चला आपण स्टार्ट करूया. तर क्वेश्चन नंबर 31 काय आहे. 17 जून 1948 घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते. आणि असिस्टंट पूर्व 2013 हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, तर याचा आन्सर काय येणार आहे. तर 17 जून 1948 घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष होते न्यायाधीश एस के दार. ओके मित्रांनो, तुम्हाला हा जो टॉपिक आहे भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तुम्हाला इतिहासामध्ये सुद्धा हा तेवढाच उपयोगी आहे. ओके, तर तुम्हाला कळालं असेल कोण होते 17 जून 1948, लक्षात ठेवा न्यायाधीश एस के दार. ओके, पुढे जाऊया आपण. कॅबिनेट मिशन योजनेसंदर्भात जुळणी करा. तुम्हाला इकडे 4 पर्याय दिलेले आहेत, तर आपण फर्स्ट ऑफ ऑल ते रीड करून घेऊया. आपण हा सुद्धा क्वेश्चन असिस्टंट पूर्व 2013 आलेला आहे कॅबिनेट मिशन संदर्भात. एक तर अ आहे निवडवायची एकूण सदस्य संख्या 292 सदस्य, संस्थानिक राज्याचे प्रतिनिधी 4, उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी 93 सदस्य आणि प्रांताचे 389 सदस्य. ओके, काय दिलेलं आहे तुम्हाला. अ दिला आहे निवडायच्या एकूण सदस्य संख्या 292, संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी 4 सदस्य, उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी 93 सदस्य आणि प्रांताचे प्रतिनिधी 389 सदस्य. ओके, आता आपण पाहू याचं आन्सर काय येणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल पाहूया, एक निवडायचे एकूण सदस्य संख्या किती होते. तुम्हाला हे जे मित्रांनो इकडे दिसत असेल ना, हे ब गट लक्षात ठेवा आणि हा अ गट लक्षात ठेवा. ओके, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार, आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. ओके, तर निवडायचे एकूण सदस्य संख्या किती होते, तर ते लक्षात ठेवा 389 होते. म्हणजे अचं काय येणार आहे, तर अचं येणार आहे 4. त्यानंतर संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी, संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी विचारलेले आहे, तर ह्याचे किती येतील, तर ते होते 93 सदस्य. उच्च आयुक्तांचे प्रतिनिधी किती होते, तर ते 4 होते आणि प्रांतांचे प्रतिनिधी किती होते, तर ते होते 292 सदस्य. ओके, तर याचा आन्सर काय येणार आहे, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 हे याचं आन्सर आहे. लक्षात ठेवा निवडायचे एकूण सदस्य 389, संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी होते 93 सदस्य, त्यानंतर उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी होते 4 सदस्य आणि प्रांतांचे प्रतिनिधी होते 292 सदस्य. ओके, ऑप्शन नंबर 1 हे याचं आन्सर असणार आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 33 इकडे सुद्धा आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर कायदे दिलेले आहेत आणि त्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, इतिहासामध्ये सुद्धा खूपच इम्पॉर्टंट आहे. तर अ आहे 1892 कायदा, 1909 कायदा दिला आहे, 1919 आणि 1935 कायदा दिलेला आहे. आणि इकडे जे आहेत त्या तरतुदी आहेत. ओके, तर 1892 कायदा, इकडची मी तरतुदी एकदा रीड करून सांगते, तुम्ही याचं आन्सर लक्षात ठेवा काय असेल ते. तर सामान्य वर्ग व श्रीमंत वर्ग असे मतदारसंघाचे वर्गीकरण करण्यात आले, राखीव व सोफीव खात्यांची विभागणी करण्यात आली, मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया घातला गेला, अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात परंतु स्वतंत्र मतदारसंघ असू नयेत, 10% लोकांना मताधिकार देण्यात आला. ओके, आता आपण पाहूया 1 by 1. तर 1892 कायदा, ह्यावेळी काय झालेलं, तर 1892 कायदा मंत्रिमंडळ पद्धतीचा यावेळी पाया घालण्यात आला. 1892 कायदा मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया घालण्यात आला. त्यानंतर 1909 काय झालं, सामान्य वर्ग व श्रीमंत वर्ग असे मतदारसंघ निर्माण करण्यात आले 1909. त्यानंतर 1919 काय झालं, तर राखीव व सोपीव खात्यांची विभागणी करण्यात आली. आणि 1935 कायदा, ह्याच्यावेळी काय झालं, तर 10% लोकांना मताधिकार देण्यात आला. ओके, तर यानुसार याचं आन्सर काय येणार आहे, अचं आहे 3,
बचं आहे एक, कचं आहे दोन आणि डचं आहे पाच. तर याच्यातून आन्सर आहे 3, 1, 2 आणि 5. ऑप्शन नंबर 3 हे याचं आन्सर असणार आहे. क्लिअर? आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 34 आहे, योग्य जोड्या जुळवा. इकडे सुद्धा आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. इकडे तुम्हाला जातीय निवाडा, श्वेतपत्रिका, क्रिप्स मिशन आणि वेवेल योजना दिसत आहेत. आणि तुम्हाला या साईडला दिसत असेल एकतर नवीन घटना हिंदी लोकांनी तयार करावी, दुहेरी शासन व प्रांतांसाठी जबाबदार शासन पद्धती, तिसरं आहे हिंदुस्थानी प्रांतांचे 3 गट करावे आणि 15 ऑगस्ट 1932 आणि इकडे आहे युद्ध संपताच घटना निर्मिती करण्यात येईल. तर अ तुम्हाला इकडे काय दिलं आहे, जातीय निवाडा. तर जातीय निवाड्याचं काय आहे, तर जातीय निवाडा केव्हा झाला, तर तो झाला 15 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा झाला. त्यानंतर श्वेतपत्रिका, तर श्वेतपत्रिका त्याचं तुम्हाला काय दिसेल, तर ते आहे दुहेरी शासन व प्रांतांसाठी जबाबदार शासन पद्धती. ओके, दुहेरी शासन व प्रांतांसाठी जबाबदार शासन पद्धती हे श्वेतपत्रिकेमध्ये सांगण्यात आले. त्यानंतर क्रिप्स मिशन, क्रिप्स मिशनमध्ये काय सांगण्यात आलं, युद्ध संपताच घटना निर्मिती करण्यात येईल हे सांगितलं क्रिप्स मिशनमध्ये. आणि त्यानंतर वेवेल योजना, वेवेल योजनेमध्ये काय सांगण्यात आलं की नवीन घटना हिंदी लोकांनी तयार करावी. ओके, तर याच्यानुसार तुमचं आन्सर काय येईल, आन्सर येईल ऑप्शन नंबर 1. ओके, जातीय निवाडा 15 ऑगस्ट 1932, श्वेतपत्रिका, श्वेतपत्रिका काय होती, तर दुहेरी शासन व प्रांतांसाठी जबाबदार शासन पद्धती. त्यानंतर क्रिप्स मिशन, युद्ध संपताच घटना निर्मिती करण्यात येईल. आणि वेवेल योजना, नवीन घटना हिंदी लोकांनी तयार करावी. क्लिअर? आता आपण क्वेश्चन नंबर 35 पाहूया. तर क्वेश्चन नंबर 35 काय आहे, भारतामध्ये डॅश डॅश या वर्षी पहिल्या प्रांतिक विधिमंडळाची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. 1937, 1935, 1942 की 1946. तर भारतामध्ये 1937 या वर्षी पहिल्या प्रांतिक विधिमंडळाची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. ओके, कधी, 1937 मध्ये. ऑप्शन नंबर 1 हे याचं आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 36 काय आहे, भारतीय जनतेला घटक निर्मितीचे म्हणजेच घटना निर्मितीचे स्वातंत्र्य असले पाहिजे, कारण भारताच्या हिताचा विचार केवळ भारतीय जनताच करू शकते असे विधान कोणत्या व्यक्तीने केले होते. सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर भीमराव आंबेडकर, पंडित नेहरू की राजेंद्र प्रसाद. तर याचं आन्सर आहे की असे विधान कोणी केले होते, तर पंडित नेहरू यांनी हे विधान केले होते. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 37 काय आहे, त्रिमंत्री योजनेत भारताच्या घटना समितीच्या रूपरेखेत पुढील कोणत्या घटकांचा समावेश केला गेला. ओके, एक आहे घटना समिती सदस्यांची निवड प्रांतिक कायदेमंडळाद्वारे करणे, घटना समिती सदस्यांची संख्या 389 एवढी असेल. त्यानंतर थर्ड आहे घटना समिती सदस्यांची संख्या 1,00,000 लोकांचे प्रतिनिधित्व करेल. आणि फोर्थ आहे 389 सदस्यांमध्ये प्रांताचे 292 प्रतिनिधी, चीफ कमिशनर 4 प्रतिनिधी व संस्थांचे 93 प्रतिनिधी यांचा समावेश असेल. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, घटना समिती सदस्यांची संख्या 1,00,000 लोकांचे प्रतिनिधित्व करेल. असे त्रिमंत्री योजनेत भारताच्या घटना समितीच्या रूपरेखेत या गोष्टीचा समावेश करण्यात आला. ओके, घटना समिती सदस्यांची संख्या किती, तर 1,00,000 लोकांचे प्रतिनिधित्व करेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 38 पाहणार होतो आपण. 1932 जातीय निवाड्यानुसार खालीलपैकी कोणत्या वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आला. 1932 जातीय निवाड्यानुसार 4 ऑप्शन दिलेत, शीख धर्मासाठी, पारशी धर्मासाठी, मुस्लिमांसाठी की मागासवर्गीयांसाठी. तर क्वेश्चन नंबर 38 याचं आन्सर काय असणार आहे मित्रांनो, तर ऑप्शन नंबर 4, कारण की फक्त मागासवर्गीयांसाठीच करण्यात आला होता. 1932 जातीय निवाड्यानुसार मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले होते. इम्पॉर्टंट आहे. ओके, ऑप्शन नंबर 4 ड योग्य. क्वेश्चन नंबर 39, भारतीय राष्ट्रध्वजाची मूळ संकल्पना डॅश डॅश यांनी मांडली होती, विदा सावरकर, जे बी कृपलानी, मादामा कामा की पंडित नेहरू. तर भारतीय राष्ट्रध्वजाची मूळ संकल्पना ही विदा सावरकरांनी मांडली होती.
हे वन लाईन स्टेटमेंट आहेत, तर तुम्ही लक्षातच ठेवा. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन नसणार आहे, हे तुम्हाला लक्षातच ठेवावे लागतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40 काय आहे, घटनाकारांनी भारतीयांसाठी दुहेरी नागरिकत्वाचा विचार स्वीकारलेला नाही, कारण अशी व्यवस्था भारतामध्ये एकात्मतेस बाधक ठरेल, फाळणीमुळे दुहेरी नागरिकत्वाला विरोध होईल, आणि संघ राज्य शासन पद्धती असल्यामुळे. हे तीन तुम्हाला दिलेले आहेत, पर्याय आहेत फक्त अ, अ ब, फक्त ब की ब आणि क. तर क्वेश्चन नंबर 40 याचं आन्सर काय येणार आहे, तर तुम्हाला इथे दिसत असेल अ स्टेटमेंट आहे, अशी व्यवस्था भारतामध्ये एकात्मतेस बाधक ठरेल आणि फाळणीमुळे दुहेरी नागरिकत्वास विरोध होईल. तर ऑप्शन नंबर 2 हे याचं आन्सर आहे, अ आणि ब हे दोन स्टेटमेंट असणार आहेत. ओके, ह्याचे रिझन्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 41 आहे, खालीलपैकी कोणता आयोग भाषावर प्रांत रचनेसंबंधी आहे, दार आयोग, फाजल अली आयोग, वरीलपैकी दोन्ही आणि यापैकी नाही. तर क्वेश्चन नंबर 41 आन्सर आहे, हे दोन्ही आयोग, दार आयोग आणि फाजल अली आयोग, हे दोन्ही आयोग काय आहेत, वरीलपैकी दोन्ही आयोग भाषावर प्रांत रचनेसंबंधी आहेत. तर ऑप्शन नंबर 3 हे याचं आन्सर असणार आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 42 पाहूया, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने वृत्तपत्रावर बंधने लादली होती. ओके, हिस्ट्रीमध्ये सुद्धा मित्रांनो हा तुम्हाला क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं तुम्हाला पॉलिटिक्स आणि हिस्ट्री दोन्हीवरचे हे क्वेश्चन पूर्ण होतील. तर लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड मेयो की लॉर्ड मिंटो. तर कोणी कोणत्या गव्हर्नर जनरलनी वृत्तपत्रावर बंधने लादली होती, तर ऑप्शन नंबर 1 लॉर्ड लिटननी. ओके, आणि लॉर्ड रिपनने ती काढली होती, लक्षात ठेवा लॉर्ड लिटन, रिपन आणि लिटनमध्ये कन्फ्यूज होऊ नका. त्यानंतर कोणत्या कायद्याला घटनात्मक विकासाची सुरुवात मानली जाते, 1784चा पीट्स इंडिया ॲक्ट, 1793चा पहिला चार्टर्ड ॲक्ट, 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आणि 1861चा इंडियन काउन्सिल ॲक्ट. तर कोणत्या कायद्याला घटनात्मक विकासाची सुरुवात मानली जाते, इम्पॉर्टंट आहे. तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टला घटनात्मक विकासाची सुरुवात मानली जाते. क्लिअर. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 44. तर खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली, 1858चा राणीचा जाहीरनामा, 1784चा पीट्स इंडिया ॲक्ट, 1853चा चौथा चार्टर्ड ॲक्ट की यापैकी नाही. तर सर्वांना ह्याचं आन्सर माहिती असेल मित्रांनो, तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, म्हणजे 1858चा राणीचा जो जाहीरनामा होता त्यानेच भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली, 1858चा राणीचा जाहीरनामा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 45 काय आहे, 1932चा रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या जातीय निवाड्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या होत्या, 1932च्या कोणत्या, तर रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या जातीय निवाड्यामध्ये. एक आहे मुस्लिमांसाठी स्वतंत्र न्यायालय, महिलांसाठी विशेष कायदे, निझाम वसाहतीतील लोकांसाठी विशेष अधिकार की दलित वर्गासाठी स्वतंत्र असे निर्वाचन मंडळ. तर क्वेश्चन नंबर 45 आन्सर काय आहे, कोणत्या तरतुदी करण्यात आल्या होत्या, तर दलित वर्गासाठी स्वतंत्र असे निर्वाचन मंडळ हे याचं आन्सर आहे, रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या जातीय निवाड्यामध्ये 1932च्या. क्लिअर, दलित वर्गासाठी स्वतंत्र निर्वाचन मंडळ. आता आपण क्वेश्चन नंबर 46 पाहूया, खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाने सायमन कमिशनवर बहिष्कार घातला होता, हिंदू महासभा, जस्टिस पार्टी, मुस्लिम लीग की युनियनिस्ट. तर याचं आन्सर काय येणार आहे, तर ऑप्शन नंबर 1 हिंदू महासभा या राजकीय पक्षाने सायमन कमिशनवर बहिष्कार घातला होता. क्लिअर. आता क्वेश्चन नंबर 47, खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतामध्ये द्विदल शासन पद्धती सुरू करण्यात आली होती, 1919, 1935, 1909 की 1858, द्विदल शासन पद्धती सुरू करण्यात आली होती कोणत्या कायद्याने, तर ते होतं 1919च्या कायद्याने भारतामध्ये द्विदल शासन पद्धती सुरू करण्यात आली होती. त्यानंतर क्वेश्चन नंबर 48 काय आहे, डॅश डॅश या लढाईमुळे ब्रिटिशांची बंगाल प्रांतावर आपली पकड मजबूत केली गेली, 1757चा प्लासीची लढाई, 1764 बक्सारची लढाई, 1 व 2 दोन्ही बरोबर की 1 व 2 हे दोन्ही चूक आहेत. ओके, तर याचं आन्सर काय येणार आहे मित्रांनो, तर इकडे काय विचारलेलं आहे,
ब्रिटिशांची बंगाल प्रांतावरील आपली पकड मजबूत केली गेली. ओके, कोणत्या लढाईमुळे? तर ऑप्शन नंबर 2, 1764 बक्सारची लढाई, यामुळे ब्रिटिशांची बंगाल प्रांतावरील आपली पकड मजबूत केली. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 49 काय आहे? खालीलपैकी कोणत्या कायद्याने सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले? 1773 कायदा, 1784 कायदा, 1919 कायदा की 1909 कायदा? तर याचं आन्सर आहे मित्रांनो, तर ऑप्शन नंबर 1, 1773 कायद्याने सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. 1773 कायदा ऑप्शन नंबर 1. ओके, आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 50 आहे, 1861 इंडियन काउन्सिल ॲक्टनुसार भारतातील पहिले उच्च न्यायालय खालीपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? उच्च न्यायालय 1861 इंडियन काउन्सिल ॲक्टनुसार, मुंबई, कोलकाता, मद्रास, मुंबई, कोलकाता, दिल्ली, कोलकाता, पटियाला दिल्ली की मद्रास, कोलकाता, मुंबई? तर याचं आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 4, म्हणजेच फक्त अ बरोबर. तर 1861 इंडियन काउन्सिल ॲक्टनुसार भारतातील पहिले उच्च न्यायालय मुंबई, कोलकाता आणि मद्रास या ठिकाणी स्थापन करण्यात आले. ओके, लक्षात ठेवा, 1861 इंडियन काउन्सिल ॲक्टनुसार. त्यानंतर क्वेश्चन नंबर 51 काय आहे? खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये प्रथम स्वातंत्र्य दिन साजर करण्यात आला? कोणत्या वर्षी? 1950, 1947, 1930 की 1935? तर 1930 या साली भारतामध्ये प्रथम स्वातंत्र्य दिन साजर करण्यात आला. ओके, 1930. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 52, भारतामध्ये कोणत्या वर्षी RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली? 1947, 1933, 1938 की 1935? तर क्वेश्चन नंबर 52 आन्सर आहे 1935. ओके, आणि कायदा कधीचा होता? तर कायदा होता 1934, 1934 कायद्यानुसार 1935 RBIची स्थापना करण्यात आली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 53 काय आहे? डॅश डॅश यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि लक्षात ठेवा, कोणी? मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली होती. आणि ती केव्हा? तर 1923 यांनी या पक्षाची स्थापना केली, मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी. क्लिअर? आता आपण क्वेश्चन नंबर 54 पाहूया. काय आहे क्वेश्चन नंबर 54? 1935 कायद्याने डॅश डॅश हा भाग हिंदुस्थानपासून अलग करण्यात आला. पाकिस्तान, ब्रह्मदेश, नेपाळ की भूतान? तर 54 आन्सर काय येणार आहे? तर 54 आन्सर आहे 1935 कायद्याने ब्रह्मदेश हा भाग हिंदुस्थानपासून अलग करण्यात आला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 55 आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कॅबिनेट मिशनमध्ये समावेश नव्हता? सर पॅथिक लॉरेन्स, सर क्रिप्स, सर अलेक्झांडर की लॉर्ड वेवेल? तर तुम्हाला ह्याचं आन्सर माहिती असायला पाहिजे कोणता. तर लक्षात ठेवा, कॅबिनेट मिशन ही त्रिमंत्री योजना होती. कुठली? तर त्रिमंत्री. ह्याच्यामध्ये तीन मंत्री होते, ती नावं लक्षात ठेवा. तर सर पॅथिक लॉरेन्स होते, सर क्रिप्स होते आणि सर अलेक्झांडरसुद्धा होते. तर याचं आन्सर काय? लॉर्ड वेवेल हे नव्हते. ओके, क्वेश्चन नंबर 55 आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 56 पाहूया आपण, योग्य जोड्या लावा. तर अमध्ये तुम्हाला मंत्री दिसत आहेत आणि इकडे तुम्हाला खाते दिसत आहेत. पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल आणि मौलाना आझाद. आणि खात्यामध्ये काय काय आहेत? खाद्य व कृषी, गृह सूचना व प्रसारण, शिक्षण, संरक्षण, राष्ट्रकुल, परराष्ट्र व वैज्ञानिक. तर 56 पहिला आहे. आता तुम्ही पंडित नेहरू ओ हे मंत्री होते, त्यांचे खाते कोणते? तर मंत्री पंडित नेहरू यांचे खाते होते राष्ट्रकुल व परराष्ट्र वैज्ञानिक, ऑप्शन नंबर 5. तर अमध्ये 5. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद ह्यांचं कोणतं होतं? तर ते होते खाद्य व कृषी. सरदार पटेल, सरदार पटेल यांचं कोणते होते? तर सगळ्यांना माहिती आहे, गृह व सूचना प्रसारण. ओके, आणि मौलाना आझाद, आणि मौलाना आझाद यांचं काय होतं? तर ते होते शिक्षक मंत्री. ओके, शिक्षण, एज्युकेशन मिनिस्टर होते मौलाना आझाद. पंडित नेहरू राष्ट्रकुल, परराष्ट्र व वैज्ञानिक. डॉक्टर राजेंद्र प्रसाद खाद्य व कृषी. आणि सरदार पटेल कोण होते? गृह सूचना व प्रसारण, होम मिनिस्टर. ओके, तर याचं आन्सर काय येणार आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. 5, 1, 2 आणि 3
तर हे लक्षात ठेवा कोणते मंत्री आणि त्यांचे खाते कोणते होते. ओके, तर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 57 आहे, भारतीय राज्यघटनेची मूल संकल्पना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मांडली होती. सर्वांना माहिती असायला पाहिजे आपल्या भारतीय राज्यघटनेची मूल संकल्पना कोणी मांडली होती. तर ऑप्शन काय येणार आहे, तर ऑप्शन आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी मांडली होती भारतीय राज्यघटनेची मूल संकल्पना. त्यानंतर क्वेश्चन नंबर 58 काय आहे, दलितांचा मुक्तिदाता या शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केला. शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महात्मा गांधी की संत गाडगेबाबा. तर क्वेश्चन नंबर 58 याचं आन्सर आहे सयाजीराव गायकवाड यांनी दलितांचा मुक्तिदाता या शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला होता सयाजीराव गायकवाडांनी. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 59 काय आहे, भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या वर्षी जातीनिहाय, लक्षात ठेवा वर्ड जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती कोणत्या वर्षी. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, भारतामध्ये सर्वप्रथम 1931 या वर्षी जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती. त्यानंतर क्वेश्चन नंबर 60 काय आपल्याला आहे, तर अयोग्य विधान निवडायचं आहे. तर या लेक्चरमधला लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो हा, अयोग्य विधान निवडा. भारताने अध्यक्षीय लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार केला नाही. क्वेश्चन नीट रीड करत जा. भारताने एकेरी नागरिकत्वाचं स्वीकारले आहे, भारतामध्ये तिहेरी न्यायालयीन व्यवस्था आहे आणि भारतामध्ये प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. तर फक्त अ, फक्त ब, फक्त क की फक्त ड, आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. तर याच्यामधलं काय, तर भारतामध्ये तिहेरी न्यायालयीन व्यवस्था आहे हा अगदी अयोग्य असं विधान आहे. तर याचं आन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 3, फक्त क हे विधान अयोग्य आहे. ओके, अध्यक्ष लोकशाही प्रणालीचा स्वीकार केला नाही, एकेरी नागरिकत्व स्वीकारलेले आहे आणि प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, अगदी बरोबर आहेत. ओके, तर या प्रकारे आपण टोटल 60 क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये पूर्ण केलेले आहेत, म्हणजे आजचे 30 आणि लास्ट लेक्चरमधले 30. तर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की मित्रांनो विचारा. तर मित्रांनो तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.